हरिओम श्रीराम अंबज्ञा। मी नीता राजेंद्र कदम, उपासना केंद्र कराड। मला 2015 सालचा अनुभव सांगायचा आहे। ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होती, 9व्या महिन्यातले सोनोग्राफी केली आणि त्यामध्ये रिपोर्ट आले की जरा क्रिटिकल परिस्थिती आहे, म्हणून डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही। मग नंतर जरा टेन्शनमध्ये राहत होती, खूप टेन्शन यायचं, आता नॉर्मल होणार नाही म्हणजे काहीतरी शिजर करावं लागेल वगैरे असं चालू होतं मनात। शिजर तर करावं लागलं पण शिजरही नीट झालं नाही। पण त्यावेळेस मी खूप घाबरलेले होते, पण माझे धीर म्हणजे योगेश सिंह त्यांनी मला खूप आदर देत होते। सारखे म्हणायचे ऑल इज वेल, हे शब्द त्यांचे सारखे असायचे माझ्यासाठी। फोनवरून मी माहेरी होती पण फोनवरून ते सारखे असे बोलायचे। आणि शिजर चांगलं झालं नाही म्हणजे माझे टाके ओपन झाले परत सगळे, त्यामुळं सगळी घाबरलेली होती तर। आणि प्रत्येकजण बघल ते म्हणायचं म्हणजे ठीक नाही, बरी होईल की नाही कुणाला माहीत नव्हतं। म्हणजे 3 महिने मला मांडीच घालता येत नव्हते। पण भाऊजींचं नेहमी हे वाक्य असायचं की ऑल इज वेल हे, आणि बापू आहेत बापू आहेत। मला तेव्हा बापूंच्याविषयी काहीच माहीत नव्हतं, बापूंच्याकडे मी नव्हतेच, म्हणजे बापूंचा कुठला मंत्रही माहीत नव्हता, काहीच माहीत नव्हतं। फक्त भाऊजींच्या तोंडून ऐकलं होतं हरिओम हरिओम बापू वगैरे असं, मग मी तेवढंच बोलायची, मला काहीच माहीत नव्हतं। तेवढंच नामस्मरण चालू असायचं माझं। पण परत नंतर मला असा अनुभव आला त्यावेळेस की सगळी लोकं जी बघाल ते म्हणायचं की ठीक नाही आता, म्हणजे तू बरी होशील का नाही माहीत नाही, बरी होशील का नाही माहीत नाही। पण तेवढे वाक्य जी बोलायचे ना भाऊजींचं ऐकून, तेवढ्या वाक्यांनी मला एवढा अनुभव दिला की मी एवढी क्लिअर झाली। परत 3 महिन्यानंतर माझे टाके वगैरे नीट झाले, परत टाके घालावे लागले पण ते व्यवस्थित निघाले। फक्त फक्त नामस्मरण एवढंच होतं, हरिओम बापू हरिओम बापू। मला कुठलाही मंत्र माहीत नव्हता, काही माहीत नव्हतं। आणि भाऊजींचा एवढा शब्द होता की ऑल इज वेल, बापू आहेत एवढाच। तेवढ्या शब्दावरती माहीत नाही मला, पण खूप विश्वास बसायचा। बाकी मला कोण आदर देत नव्हतं, काय नाही, बाकी प्रत्येकजण बघल ते घाबरवतच होतं। पण भाऊजींचा एवढा शब्द होता, पण बापूंच्या कृपेनं त्यातूनही मी खूप म्हणजे बाहेर पडली। आणि माझ्या टाके आता खूप छान आहेत, चांगले आहेत, मला काही त्रास होत नाही, काहीसुद्धा होत नाही, म्हणजे त्या टाक्यांचा कुठलाच त्रास आता होत नाही मला। पण बापूंनी मला त्यातून खूप अलगद बाहेर काढलं। आणि मी तेव्हा खरोखर बापूंच्याकडं, मला बापू कसे आहेत काही सुद्धा माहीत नव्हतं, बापूंचा कुठलाही अनुभव नव्हता, काही सुद्धा माहीत नव्हतं। तेव्हाच माझी पहिली वेळ होती बापूंचं नामस्मरण करण्याची आणि बापूंना बघण्याची। फक्त बापूंचा फोटो बघितला होता, तेवढाच चेहरा लक्षात होता बापूंचा, काही सुद्धा माहीत नव्हतं। पण मला बापूंनी खरंच त्या संकटातून खूप म्हणजे खूप मोठ्या संकटातून बाहेर काढला आणि मला जगवलं। हरिओम।